क्रेडिट रेटिंग एजन्सीज भारतीय भांडवल बाजारामध्ये विविध प्रकारच्या कंपन्या, बँका, वित्तीय संस्था त्याचबरोबर भांडवल बाजारामधील भांडवल संकलनासाठी कार्यरत असणाऱ्या विविध प्रकारच्या कॉर्पोरेट ऑर्गनायझेशन्स यांच्या पतदर्जा निर्धारणाकरिता विविध प्रकारच्या क्रेडिट रेटिंग एजन्सीज कार्यरत आहेत. यापूर्वी आपण इकरा या क्रेडिट रेटिंग एजन्सीबद्दल माहिती घेतलेली आहे. आज आपण भारतीय भांडवल बाजारातील महत्त्वाच्या तीन क्रेडिट रेटिंग एजन्सीपैकी दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची क्रेडिट रेटिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच क्रेडिट ॲनालिसिस अँड रिसर्च लिमिटेड, की जिचा उल्लेख केअर रेटिंग ऑर्गनायझेशन असा केला जातो. आज आपण या संस्थेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आस्पेक्टबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. केअर रेटिंग इन्स्टिट्यूट ही 21 एप्रिल 1993 रोजी स्थापन झालेली असून या संस्थेचे मुख्य कार्यालय मुंबई या ठिकाणी आहे. विद्यमान माहितीनुसार भारतातील सर्व क्रेडिट रेटिंग एजन्सीमधील ही एक सेकंड लार्जेस्ट क्रेडिट रेटिंग एजन्सी म्हणून तिचा नामोल्लेख केला जातो. कारण देशातील विविध प्रकारच्या क्रेडिट रेटिंग मेथडॉलॉजी त्याचबरोबर या संस्थेकडे असणारे वेगवेगळे कॉर्पोरेट क्लायंट्स त्याचबरोबर या संस्थेचा एकूण टर्नओवर बिझनेस या सर्व बाबींचा विचार करता केअर रेटिंग ही एक या देशातील अत्यंत महत्त्वाची संस्था किंबहुना ती एक सेकंड लार्जेस्ट क्रेडिट रेटिंग एजन्सी म्हणून ओळखली जाते. ही एक पब्लिक लिमिटेड कंपनी असून कंपनी ॲक्टनुसार या संस्थेची नोंदणी झालेली असून या संस्थेचे शेअर कॅपिटल सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्यासाठी खुले करण्यात आलेले आहे. त्यामुळे ही एक पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणून हिचा उल्लेख केला जातो. केअर रेटिंग ऑर्गनायझेशनने विविध प्रकारच्या कार्याकरिता वेगवेगळ्या सबसिडियरी ऑर्गनायझेशन्स या स्थापन केलेल्या आहेत, की ज्यामध्ये प्रामुख्याने चार वेगवेगळ्या सबसिडियरी ऑर्गनायझेशनचा उल्लेख करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने केअर रेटिंग आफ्रिका प्रायव्हेट लिमिटेड, केअर रेटिंग नेपाळ लिमिटेड. आफ्रिका व नेपाळ या दोन देशांमध्ये केअर रेटिंग ऑर्गनायझेशनने आपल्या सबसिडियरी ऑर्गनायझेशन्स या सुरू केलेल्या आहेत. या सबसिडियरी ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून विविध प्रकारच्या क्रेडिट रेटिंग सर्व्हिसेस त्याचबरोबर सर्वे आणि रिसर्च रिलेटेड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचे कार्य केले जाते. केअर ॲडवायझरी रिसर्च अँड ट्रेनिंग लिमिटेड म्हणजेच कार्ट ही एक केअर या क्रेडिट रेटिंग इन्स्टिट्यूटची रिसर्च ॲडवायझरी व ट्रेनिंग सेक्टरमध्ये कार्यरत असणारी महत्त्वाची सबसिडियरी ऑर्गनायझेशन असून केअर बरोबरच देशातील इतर वेगवेगळ्या प्रकारच्या कॉर्पोरेट ऑर्गनायझेशनला त्याचबरोबर गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटला आवश्यक असणारे रिसर्च कंडक्ट करणे, रिसर्च ॲडवायझरी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणे, त्याचबरोबर आवश्यकतेप्रमाणे ट्रेनिंग अँड एज्युकेशनचे प्रोग्राम्स कंडक्ट करणे यासारख्या सर्व्हिसेस कार्ट या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. चौथी आणि महत्त्वाची सबसिडियरी ऑर्गनायझेशन म्हणजे केअर रिस्क सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. ही एक त्या ठिकाणी रिस्क मॅनेजमेंट सेक्टरमध्ये महत्त्वाचे टेक्नॉलॉजिकल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारी महत्त्वाची सबसिडियरी ऑर्गनायझेशन म्हणून तिचा उल्लेख केला जातो. केअर या संस्थेने आंतरराष्ट्रीय स्तरावरती विविध प्रकारच्या क्रेडिट रेटिंग सर्व्हिसेसकरिता वेगवेगळ्या प्रकारचे MOUs आणि अलायन्स त्या ठिकाणी स्थापन केलेले आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने जपान क्रेडिट रेटिंग एजन्सी JCR त्याचबरोबर रशियन रेटिंग एजन्सी या दोन महत्त्वाच्या संस्थांच्या बरोबर अलायन्स किंवा MOU प्रस्थापित केलेले आहेत. अशा प्रकारची या देशातील ही एक सर्वात महत्त्वाची व सेकंड लार्जेस्ट क्रेडिट रेटिंग एजन्सी म्हणून हिचा उल्लेख केला जातो. या संस्थेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणजे संचालक मंडळाचे स्वरूप आपण पाहिले तर आपल्या त्या ठिकाणी लक्षात येईल की केअरचे बोर्ड ऑफ डायरेक्टर, की ज्यांच्या माध्यमातून या संस्थेच्या कामकाजाबद्दल महत्त्वाचे पॉलिसी डिसिजन्स घेतले जात असतात, असे बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणजे संचालक मंडळामध्ये एकूण 7 सदस्य त्या ठिकाणी आहेत. यामध्ये प्रामुख्याने नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, 5 नॉन एक्झिक्युटिव्ह इंडिपेंडंट डायरेक्टर्स आणि मॅनेजिंग डायरेक्टर कम चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असे 7 वेगवेगळे सदस्य असणारे हे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स
महत्त्वाचे पॉलिसी डिसिजन्स घेण्याचे कार्य करत आहे. सध्या अजय महाजन हे या ठिकाणी मॅनेजिंग डायरेक्टर व चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. यांच्याबरोबरच मॅनेजमेंटचा विचार करता सिनियर मॅनेजमेंटमध्ये प्रामुख्याने मॅनेजिंग डायरेक्टर अँड सीईओ हे त्याचे प्रमुख असतात, तर त्यांच्या मदतीकरिता एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अँड चीफ रेटिंग ऑफिसर, चीफ इकॉनॉमिस्ट, चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर, चीफ फायनान्शियल ऑफिसर, डायरेक्टर अँड हेड ऑफ ह्युमन रिसोर्स, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अँड कंपनी सेक्रेटरी आणि याबरोबरच 9 वेगवेगळ्या प्रकारचे सिनियर डायरेक्टर्स असे वेगवेगळ्या एक्सपर्ट लोकांचे सिनियर मॅनेजमेंट केअरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मॅनेजरल डिसिजनबाबत व सुपरवायझरी फंक्शन्सबाबत महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असते. सिनियर मॅनेजमेंटचा जर आपण विचार केला तर आपणास असे लक्षात येईल की यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश करण्यात आलेला आहे, की ज्यामध्ये प्रामुख्याने रेटिंगच्या संबंधित महत्त्वाचं स्पेशलायझेशन असणारे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कम चीफ रेटिंग ऑफिसर, त्याचबरोबर आर्थिक सल्ला देण्याकरिता चीफ इकॉनॉमिस्ट, टेक्नॉलॉजीशी संबंधित कन्सल्टन्सी व मॅनेजरल गायडन्स करण्याकरिता चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर, फायनान्शियल मॅटर्सशी संबंधित गायडन्स करण्याकरिता चीफ फायनान्शियल ऑफिसर, त्याचबरोबर ह्युमन रिसोर्स रिलेटेड गायडन्स व रेग्युलेशन, त्याचबरोबर मॅनेजमेंटचे कार्य करण्याकरिता डायरेक्टर कम हेड ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, त्याचबरोबर कंपनी सेक्रेटरी आणि या व्यतिरिक्त तज्ज्ञ व वेगवेगळ्या क्षेत्रातील एक्सपिरियन्स्ड असे या प्रकारचे 9 सिनियर डायरेक्टर्स सिनियर मॅनेजमेंटमध्ये समाविष्ट असल्याचे आपणास दिसून येईल, की जे या ठिकाणी संस्थेच्या डे टू डे कामकाजाची महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असतात. या संस्थेच्या माध्यमातून प्रामुख्याने जो बिझनेस त्या ठिकाणी केला जातो तो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या इन्स्ट्रुमेंटचे क्रेडिट रेटिंग करणे व त्या संदर्भातील आवश्यक असणाऱ्या टेक्नॉलॉजिकल सर्व्हिसेस व फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणे हे या संस्थेचे मुख्य कार्य आहे. या अंतर्गत वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये क्रेडिट रेटिंग करण्याचे कार्य ही संस्था त्या ठिकाणी करत असून, ज्यामध्ये पहिला प्रकार म्हणजे कॉर्पोरेट रेटिंग. कॉर्पोरेट सेक्टरमधील खाजगी कंपन्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या इन्स्ट्रुमेंटचे किंबहुना फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटचे क्रेडिट रेटिंग करण्याची जबाबदारी केअरच्या माध्यमातून पार पाडली जात आहे. यामध्ये प्रामुख्याने जे वेगवेगळ्या प्रकारचे डेट इन्स्ट्रुमेंट्स आहेत, की ज्यामध्ये प्रामुख्याने प्रायव्हेट सेक्टरमधील कंपन्यांचे बॉन्ड्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे डिबेंचर्स असतील, की ज्यामध्ये प्रामुख्याने कन्व्हर्टेबल डिबेंचर, नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर, त्याचबरोबर परप्युच्युअल डिबेंचर, यासारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिबेंचरचे क्रेडिट रेटिंग करण्याचे कार्य या संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. त्याचबरोबर बँक लोन रेटिंग, इश्युअर्स रेटिंग, कॉर्पोरेट गव्हर्नन्स रेटिंग, रिकव्हरी रेटिंग यासारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेटिंग फॅसिलिटी या संस्थेच्या माध्यमातून प्रोव्हाइड केल्या जात आहेत, की ज्यांचा संबंध प्रामुख्याने कॉर्पोरेट सेक्टरमधील वेगवेगळ्या खाजगी कंपन्यांशी असतो. दुसरा प्रकार म्हणजे फायनान्शियल रेटिंग्स, की ज्यामध्ये प्रामुख्याने या देशातील फायनान्शियल सिस्टममध्ये कार्यरत असणाऱ्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या फायनान्शियल ऑर्गनायझेशन्स आहेत, की या फायनान्शियल ऑर्गनायझेशनच्या सिक्युरिटीज असतील, त्याचबरोबर त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड असणारे प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस असतील, की त्याचे क्रेडिट रेटिंग करण्याचे कार्य केअरच्या माध्यमातून केले जात आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या प्रकारच्या बँकांच्या प्रॉडक्ट्सचे क्रेडिट रेटिंग असेल, की ज्यामध्ये पब्लिक सेक्टर बँक्स असतील, कोऑपरेटिव्ह बँक्स असतील, त्याचबरोबर न्यू जनरेशन प्रायव्हेट सेक्टर बँक्स असतील आणि ओल्ड जनरेशन प्रायव्हेट सेक्टर बँक्स असतील, अशा वेगवेगळ्या सेक्टरमधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या बँकिंग संस्थांचे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स आहेत, त्याचे क्रेडिट रेटिंग करण्याची जबाबदारी केअर या संस्थेच्या माध्यमातून पार पाडली जात आहे. त्याचबरोबर क्रेडिट क्वालिटी रेटिंग, कॅपिटल प्रोटेक्शन ओरिएंटेड स्कीम रेटिंग, की ज्याचा संबंध प्रामुख्याने फायनान्शियल सेक्टरशी इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड असणाऱ्या या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या स्कीम्स आहेत, की त्याचे रेटिंग करण्याचे कार्य देखील केले जात आहे. त्याचबरोबर या देशातील वित्तीय क्षेत्रामध्ये फायनान्शियल सेक्टरमध्ये जनरल इन्शुरन्स कंपनीज व लाईफ इन्शुरन्स कंपनीज अशा 2 वेगवेगळ्या प्रकारच्या इन्शुरन्स कंपनीज कार्यरत आहेत. अशा इन्शुरन्स कंपनीज फायनान्शियल सेक्टरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स विक्रीस काढत असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड स्कीम्स डिक्लेअर करत असतात. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्स असतील, त्यांचे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स असतील, की त्यामध्ये असणारे रिस्क लेवल व त्यामधील असणारे रिटर्नची लेवल यासारख्या वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्यांचे रेटिंग करण्याची जबाबदारी ही संस्था पार पाडत असते. याबरोबरच
नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज, ज्याला आपण बिगर बँकिंग वित्तीय कंपनी असं म्हणतो, ज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कंपनीज असतील, लोन कंपनीज असतील, हाऊसिंग फायनान्स कंपनीज असतील, अशा विविध प्रकारच्या कंपनीज, त्याचबरोबर सिक्युरिटायझेशनशी संबंधित असणाऱ्या संस्था, की ज्या प्रामुख्याने वेगवेगळ्या बँका व वित्तीय संस्थांची थकबाकीमध्ये असणारी कर्जे विकत घेऊन ती वसुलीचे कार्यकरण पार पाडणाऱ्या संस्थांना सिक्युरिटायझेशन कंपनीज असे आपण म्हणतो. या सिक्युरिटायझेशन कंपन्यांनी विक्रीस काढलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या सिक्युरिटीज, त्याचबरोबर त्यांच्या वेगवेगळ्या स्कीमचे रेटिंग करण्याची जबाबदारी देखील ही संस्था पार पाडत आहे. म्हणजे फायनान्शियल सेक्टरबरोबरच कॉर्पोरेट सेक्टरमधील विविध प्रकारच्या सिक्युरिटीचे ॲनालिसिस करून त्यांचे रेटिंग करण्याची जबाबदारी पार पाडली जाते. त्याचबरोबर पब्लिक फायनान्स म्हणजे सार्वजनिक वित्त पुरवठ्याशी संबंधित असणाऱ्या गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम्स असतील, गव्हर्नमेंटचे वेगवेगळे बॉन्ड्स आणि डिबेंचर्स असतील, यासारख्या गव्हर्नमेंट फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटचे देखील रेटिंग या संस्थेच्या माध्यमातून केले जाते, ज्यामध्ये प्रामुख्याने जनरल ऑब्लिगेशन बॉन्ड्स असतील, त्याचबरोबर रेव्हेन्यू बॉन्ड्स असतील, त्याचबरोबर स्टेट इलेक्ट्रिसिटी बॉन्ड बोर्डांचे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स असतील, स्टेट इरिगेशन कॉर्पोरेशन्स असतील, स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन्स, म्युन्सिपल बॉन्ड्स, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जे गव्हर्नमेंटशी रिलेटेड असणारे, मग ते राज्य सरकारचे इन्स्ट्रुमेंट्स असतील, त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटचे इन्स्ट्रुमेंट्स असतील, आणि त्याचबरोबर म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स किंवा लोकल गव्हर्नमेंटचे इन्स्ट्रुमेंट्स असतील, की त्याची विक्री करण्यासाठी आवश्यक असणारे क्रेडिट रेटिंग करण्याचे कार्य या संस्थेद्वारे केले जात आहे. या व्यतिरिक्त प्रोजेक्ट फायनान्स रेटिंग, इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर रेटिंग, SME रेटिंग म्हणजे स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेसच्या बाबतीमधल्या फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटचे रेटिंग करण्याचे कार्य देखील ही संस्था त्या ठिकाणी करत आहे. फायनान्शियल रेटिंग बरोबरच क्रेडिट रेटिंग बरोबरच या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रेडिंग सर्व्हिसेस देखील प्रोव्हाइड केल्या जात असतात, की ज्यामध्ये या संस्थांच्या IPOs किंवा इनिशियल पब्लिक ऑफर, त्याचबरोबर प्रायमरी इश्यू विक्री करण्यासाठी, त्याचबरोबर या सेक्टरमधील महत्त्वाच्या रिस्क लेवल आयडेंटिफाय करण्यासाठी ज्या ग्रेडिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जात आहेत, की ज्या अंतर्गत रिअल इस्टेट प्रोजेक्ट स्टार रेटिंग, त्याचबरोबर REIT रेटिंग, EduGrade रेटिंग, IPO ग्रेडिंग, ITI ग्रेडिंग, कन्स्ट्रक्शन ग्रेडिंग, CPR ग्रेडिंग, मॅरीटाईम ग्रेडिंग, त्याचबरोबर रेस्को ग्रेडिंग, MFI ग्रेडिंग, ESCO ग्रेडिंग, यासारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रेडिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचे कार्य या संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने एनर्जी सर्व्हिस कंपनीज असतील, रिअल इस्टेट ट्रस्ट असतील, रिन्युअल एनर्जी सर्व्हिस कंपनीज असतील, त्याचबरोबर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स असतील, त्याचबरोबर इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स असतील, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारामध्ये कार्यरत असणाऱ्या कन्स्ट्रक्शनसारख्या CPR कंपनीज असतील, की त्यांचे जे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स, त्याचबरोबर फायनान्शियल प्रोडक्ट्स आहेत, की त्यांचे ग्रेडिंग करण्याची जबाबदारी देखील या संस्थेच्या माध्यमातून केली जात असते. यामध्ये प्रामुख्याने फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटचे क्रेडिट रेटिंग करणे, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटचे क्रेडिटचे ग्रेडिंग करणे, या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या या संस्था पार पाडत असल्याचे आपणास दिसून येईल. यामधील काही महत्त्वाचे ग्रेडिंग जर आपण पाहिले, तर उदाहरणार्थ आपण इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजेच IPO ग्रेडिंग सिस्टममध्ये जर आपण पाहिलं, तर त्यामध्ये 5-point ग्रेडिंग सिस्टम या IPOच्या ग्रेडिंगच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी वापरली जाते, ज्यामध्ये ज्या वित्तीय संस्थेच्या किंवा ज्या कॉर्पोरेट कंपनीच्या इनिशियल पब्लिक ऑफरला म्हणजे इक्विटी शेअर्सला 5 grade दिलेली असते, किंवा 5 हा सिंबल दिलेला असतो, की त्या कंपनीचे फायनान्शियल पोझिशन किंवा फंडामेंटल पोझिशन ही स्ट्रॉंग आहे असे मानले जाते. ज्याला 4 grading मिळत असते त्याला अबव एव्हरेज फंडामेंटल्स म्हटले जाते, तर 3 करिता एव्हरेज फंडामेंटल, 2 करिता बिलो एव्हरेज फंडामेंटल, व 1 grading जर असेल तर त्याला पुअर फंडामेंटल, म्हणजे संबंधित कंपनीची वित्तीय मॅनेजरील स्थिती ही फार चांगली नाही असे त्या ठिकाणी समजले जाते. म्हणजे 1-5 या रेंजमध्ये IPOचे ग्रेडिंग करण्याची पद्धती केअर संस्थेच्या माध्यमातून अवलंबलेली आहे, ज्यामध्ये 5 grading प्राप्त होणे हे त्या ठिकाणी स्ट्रॉंग आणि उत्तम फंडामेंटल असल्याचे लक्षण मानले जाते, तर 1 grading मिळणे म्हणजे त्या ठिकाणी पुअर फंडामेंटल असा त्याचा अर्थबोध त्या ठिकाणी घेतला जात असतो. त्याचबरोबर की या देशातील ज्या स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस आहेत, की त्यांच्याबाबत देखील रेटिंगची सिस्टम त्या ठिकाणी वापरली जात आहे, की ज्यामध्ये प्रामुख्याने 1-8 रेटिंगची पद्धती केअरच्या माध्यमातून डेव्हलप करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने हायेस्ट सिक्युरिटी असणाऱ्या संस्थेसाठी ही त्या ठिकाणी 1 grading दिले जाते, तर त्या ठिकाणी डिफॉल्टर किंवा थकबाकीमध्ये असणाऱ्या किंवा बंद पडू लागलेल्या उद्योग संस्थेकरिता 8 grading दिले जाते. 7 grading म्हणजेच पुअर, 6 grading हे इनअडिक्युएट, 5 grading हे बिलो ॲव्हरेज,
4 हे ग्रेडिंग ॲव्हरेज, 3 हे ग्रेडिंग अबव ॲव्हरेज, 2 हे ग्रेडिंग हाय आणि 1 हे ग्रेडिंग हायेस्ट त्या ठिकाणी क्रेडिट वर्दिनेस इंडिकेट करणारे ग्रेडिंग असते. म्हणजे क्रेडिट वर्दिनेस किंवा त्यांच्या विश्वासार्हतेच्या दृष्टिकोनातून या SME इंडस्ट्रीचे की ग्रेडिंग करण्याची पद्धती यामध्ये वापरली जाते, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे एक ग्रेडिंग मिळणे हे SME दृष्टिकोनातून महत्त्वाची बाब असते. त्याचबरोबर बँकिंग संस्थांचे जे लोन प्रोडक्ट्स आहेत की या लोन प्रोडक्टच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर या संस्थेच्या माध्यमातून केअर ट्रिपल ए, केअर डबल ए, केअर सिंगल ए, केअर ट्रिपल बी, डबल बी, सिंगल बी, केअर सी अँड केअर डी या वेगवेगळ्या सिंबलच्या द्वारे की त्या ठिकाणी बँकिंग संस्थांचे क्रेडिट रेटिंग किंवा त्या ठिकाणी रेटिंग सिंबल्स वापरून त्यांच्यामध्ये असणारे रिस्क लेवल त्या ठिकाणी इंडिकेट केल्या जात असतात, ज्यामध्ये प्रामुख्याने केअर ट्रिपल ए हे सिंबल प्राप्त होणाऱ्या बँकिंग संस्थेचे लोन प्रोडक्ट हे क्रेडिट वर्दी आहे किंवा त्याच्यामध्ये असणारी रिस्क ही लोएस्ट आहे असे त्या ठिकाणी मानले जाते. तर त्या ठिकाणी केअर डी हे रेटिंग मिळणाऱ्या प्रोडक्टच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये एक्सपेक्टेड लेवल जी असते ती त्या ठिकाणी डिफॉल्ट होण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक सिच्युएशन असणारी ह्या लोनच्या स्कीम्स असतात. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेडिंग वेगवेगळ्या संस्थांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉडक्टकरिता वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेडिंग आणि सिंबल वापरण्याची पद्धती केअर या रेटिंग संस्थेने अवलंबल्याची आपणास त्या ठिकाणी दिसून येईल. सर्वसाधारणपणे या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रेडिंगची इन्फॉर्मेशन मिळवण्याकरिता किंवा याच्याबाबतच्या मेथडॉलॉजी समजून घेण्याकरिता आपण जरूर या केअर या संस्थेच्या वेबसाईटला आपण जर व्हिजिट केली तर निश्चितपणे या संस्थेच्या माध्यमातून ज्या काही वेगवेगळ्या प्रकारचे क्रेडिट रेटिंग्स अँड ग्रेडिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात की त्याच्या सिस्टम्स काय असतात, त्याच्या मेथडॉलॉजी काय असते, त्याच्या पॅरामीटर्स काय असतात, या अनेक वेगवेगळ्या बाबी आपण त्या ठिकाणी निश्चितपणे अधिक माहितीकरिता आपण समजून घेऊ शकतो. यामध्ये प्रामुख्याने बँकिंग सेक्टरशी संबंधित की आपण चर्चा करत असल्यामुळे की या ठिकाणी रेटिंग मेथडॉलॉजी फॉर बँक हा भाग आपण त्या ठिकाणी तपशीलवार त्याची माहिती घेणार आहोत. केअर संस्थेच्या माध्यमातून बँकिंग संस्थांच्या प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस किंवा बँकिंग संस्थांचे रेटिंग करण्याकरिता जी मेथडॉलॉजी वापरली जाते त्या अंतर्गत दोन महत्त्वाचे त्या ठिकाणी इंडिकेटर्स असतात, ज्यामध्ये क्वांटिटेटिव्ह इंडिकेटर्स किंवा क्वांटिटेटिव्ह फॅक्टर्स आणि दुसरा इंडिकेटर म्हणजे क्वालिटेटिव्ह फॅक्टर्स. जे क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह फॅक्टर या अंतर्गत प्रामुख्याने 11 वेगवेगळ्या इंडिकेटरचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला असतो. क्वांटिटेटिव्ह फॅक्टरच्या अंतर्गत जर आपण पाहिलं तर कॅपिटल ॲडिक्वेसी म्हणजे एखाद्या विशिष्ट संस्थेचे एकूण कर्ज पुरवठा व त्या संस्थेकडे असणारे भाग भांडवल याच्यामधील जो काही ॲडिक्वेसी रेशो जो आहे की तो त्या ठिकाणी किती आहे यावरती त्या ठिकाणी क्रेडिट रेटिंग सिंबल किंवा त्याची लेवल त्या ठिकाणी निर्धारित होत असते. त्याचबरोबर बँकिंग संस्थेने गुंतवणूक केलेली वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक, त्याचबरोबर केलेला कर्ज पुरवठा यामधील रिस्क लेवल याच्या आधारे ॲसेट क्वालिटी आयडेंटिफाय केली जाते. बँकिंग संस्थेकडे असणारे वेगवेगळ्या प्रकारचे फायनान्शियल रिसोर्सेस, बँकिंग संस्थेने लिक्विडिटीच्या दृष्टिकोनातून केलेल्या वेगवेगळ्या प्रकारचे अरेंजमेंट्स असतील म्हणजेच तात्काळ त्या ठिकाणी रोख पैशामध्ये रूपांतरित करता येण्यासारखी वेगवेगळ्या प्रकारची कर्जे असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकी असतील, रिझर्व्स असतील, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बाबींचा समावेश हा लिक्विडिटी या पॅरामीटरमध्ये होत असतो. अर्निंग क्वालिटी म्हणजे बँकिंग संस्थेच्या दृष्टिकोनातून दोन प्रकारचे अर्निंग सोर्स असतात, एक म्हणजे इंटरेस्ट इन्कम आणि दुसरा प्रकार म्हणजे नॉन इंटरेस्ट इन्कम. तर याच्यामधली जी काही अर्निंग क्वालिटी आहे की त्याच्यामधला उत्पन्न मिळवण्याबाबतचा दर्जा आणि त्याचा जो काही त्या ठिकाणी सोर्सेस आहेत या वेगवेगळ्या घटकांचा विचार त्यामध्ये क्वांटिटेटिव्ह फॅक्टर्समध्ये केला जात असतो. तर क्वालिटेटिव्ह फॅक्टरच्या अंतर्गत संबंधित बँकिंग कंपनीचे ओनरशिप पॅटर्न किंवा कॅपिटल स्ट्रक्चर याचा विचार त्याच्यामध्ये केला जातो, म्हणजेच ती संस्था कोणत्या भागधारकांच्या मालकीचे किंवा कोणाच्या मालकीचे यावरून देखील ग्रेडिंगचा दर्जा हा निर्धारित होत असतो. जे गव्हर्नमेंट सेक्टरमधल्या वेगवेगळ्या बँकिंग संस्थांचा ओनरशिप पॅटर्न जर आपण पाहिलं तर त्यांचे बहुतांश भांडवल हे भारत सरकारच्या मालकीचे असते, त्यांची ओनरशिप ही देशातील शासनाची असल्यामुळे त्यांचं क्रेडिट रेटिंग हे हायर लेवलला जाण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. परंतु प्रायव्हेट सेक्टरमधल्या बँकिंग संस्थांच्या बाबतीमध्ये बहुतांश शेअर कॅपिटल हे खाजगी गुंतवणूकदारांचे असल्यामुळे की त्या ठिकाणी त्याचा विपरीत परिणाम त्या बँकेच्या रेटिंगवरती आपल्याला पाहावयास मिळत असतो. त्याचबरोबर संबंधित बँकेच्या मॅनेजमेंटमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्ती, त्यांचे कौशल्य, त्यांचा अनुभव, त्यांचे स्किल यासारख्या वेगवेगळ्या गोष्टीचा समावेश मॅनेजमेंट क्वालिटी अंतर्गत यामध्ये केला जातो.
बँकिंग संस्थेच्या समोर असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रिस्क असतील, मग त्या इंटरेस्ट रेट रिस्क असतील, मार्केट रिस्क असतील, ऑपरेशनल रिस्क असतील, इंटरनॅशनल व्यवहाराशी संबंधित असणाऱ्या बँकिंग संस्थांच्यामध्ये एक्सचेंज रेट रिस्क असतील, अशा विविध प्रकारच्या रिस्क मॅनेजमेंट करण्याच्या टॅक्टिक्स अँड स्ट्रॅटेजीज संबंधित बँकेने कोणत्या पद्धतीने डेव्हलप आणि अडॉप्ट केलेले आहेत की त्याचाही विचार त्या ठिकाणी रिस्क मॅनेजमेंट या पॅरामीटरमध्ये हा केला जात असतो. त्याचबरोबर कम्प्लायन्सेस विथ द स्टॅट्युटरी रिक्वायरमेंट, जे संबंधित बँकिंग संस्था देशातील बँकिंग संस्थांना लागू असणाऱ्या वेगवेगळ्या कायद्याच्या अनुषंगाने की कोणकोणत्या बाबींची पूर्तता करत आहे आणि कोणत्या बाबीची पूर्तता करत नाही आहे याही घटकांचा विचार प्रामुख्याने क्रेडिट रेटिंग करत असताना केला जात असतो. त्याचबरोबर अकाउंटिंग क्वालिटी असेल, साईज अँड मार्केट प्रेझेन्स असेल, संबंधित बँकेचा मार्केटमधला प्रेझेन्स किंवा अस्तित्व नेमकं काय आहे, संबंधित बँकेचा साईज काय आहे, यासारख्या गोष्टींचा अभ्यास करून बँकिंग संस्थांच्या वेगवेगळ्या प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेसला रेटिंग देणं असेल किंवा बँकिंग संस्थेचं रेटिंग करणं असेल की यासारख्या बाबींचा समावेश याच्यामध्ये केला जात असतो. क्रेडिट रेटिंग बरोबरच केअर या संस्थेच्या माध्यमातून इंडस्ट्री रिसर्च अँड स्टडीज त्या ठिकाणी कंडक्ट केले जात असतात की ज्याचा उपयोग केअर या संस्थेच्या स्वतःच्या क्रेडिट रेटिंगकरिता देखील होत असतो. त्याचबरोबर देशातील उद्योजक, व्यावसायिक, गुंतवणूकदार व त्याचबरोबर देशातील केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागाला, राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विभागाला देखील हे संशोधन आणि वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यास हे अत्यंत उपयुक्त ठरत असतात. जसे की आपण पाहिलं तर याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिसेस आउटलुक असेल, मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिसेसच्या संबंधित असणारं संशोधन असेल, फार्मा, टेलकॉम, सिमेंट इंडस्ट्रीच्या बाबतीमधलं, पेंट इंडस्ट्रीच्या बाबतीमधले संशोधन असेल, सोलार रूफ अँड टॉप एनर्जी टॉप्स असतील, त्याचबरोबर एनर्जी स्टोरेज असेल, म्युच्युअल फंड अपडेट्स असतील, त्याचबरोबर ॲग्रोकेमिकल्स अँड फर्टिलायझर रिव्ह्यू अँड आउटलुक असेल, बँकिंग अपडेट्स असतील, स्टेटस ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट असेल, त्याचबरोबर इंडियन रेडीमेड गारमेंट्स असतील, त्याचबरोबर इंडियन सिरामिक अँड टाईल इंडस्ट्री असेल, ड्रग्ज अँड फार्मा इंडस्ट्री असेल, ओव्हरऑल इंडियन इकॉनॉमीच्या बाबतीमध्ये असेल, तर अशा अनेक वेगवेगळ्या सेक्टरशी संबंधित असणारे संशोधनाचे प्रकल्प आणि अभ्यास या संस्थेच्या तज्ज्ञ लोकांच्या माध्यमातून कंडक्ट केले जात असतात आणि त्याचे अहवाल हे सर्व जनतेसाठी प्रसिद्ध केले जात असतात. तर त्याचा उपयोग या देशातील गुंतवणूकदारांना, उद्योजक, व्यावसायिक, त्याचबरोबर शासकीय जे धोरणकर्ते आहेत की त्यांना देखील याचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होत असतो. कारण हे संशोधन तज्ज्ञ व्यक्तीच्या माध्यमातून कंडक्ट केलेले असते व त्याचबरोबर त्याचे जे अहवाल आहेत हे अहवाल अत्यंत टेक्निकली आणि सायंटिफिक मेथडने त्याचं प्रेझेंटेशन करून त्याचे कन्क्लुजन्स असतील किंवा रेकमेंडेशन्स असतील त्या संबंधित संस्थेच्या पॉलिसी डिसिजनकरिता उपलब्ध करून देण्यात आलेले असतात. तर याचाही खूप मोठ्या प्रमाणात उपयोग देशातील वेगवेगळ्या घटकांना याचा फायदा यामध्ये होत असतो. याबरोबरच या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे पिरियॉडिक सर्वे त्या ठिकाणी कंडक्ट केले जात असतात की या देशातल्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस असतील, वेगवेगळ्या इंडस्ट्रीज असतील किंवा सर्व्हिस सेक्टर्स असतील की त्याच्याशी संबंधित किंवा त्याच्यावरती इफेक्ट करणाऱ्या घटकाशी संबंधित आवश्यकतेप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे सर्वे कंडक्ट केले जातात व त्याचेही अहवाल सर्व जनतेच्याकरिता प्रसिद्ध केले जात असतात. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं सर्वे ऑन अनलॉक इंडिया की ज्यामध्ये प्रामुख्याने सध्याच्या कोविडच्या सिच्युएशनवरती कंडक्ट केला जाणारा हा सर्वे आहे, त्याचबरोबर सर्वे ऑन स्पेशल इकॉनॉमिक पॅकेजेस फॉर MSMEs असेल, इम्पॅक्ट ऑफ एक्सटेंडेड लॉकडाऊन असेल, त्याचबरोबर कोरोना व्हायरसचा इम्पॅक्ट असेल, त्याचबरोबर इंडियन इकॉनॉमीच्या बाबतचा सर्वे असेल, SMEचा सर्वे असेल, रेटिंग सर्वे ऑन द इंडियन इकॉनॉमी असेल, सर्वे ऑन द बँकिंग अँड नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज असेल, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या घटकाशी संबंधित असणारं विशेषीकृत व इन जनरल सर्वेक्षण करण्याचे काम ही संस्था करत असून त्याकरिता स्वतंत्रपणे रिसर्च डिव्हिजन त्या ठिकाणी क्रिएट करण्यात आलेली आहे व त्यामध्ये संशोधनाची विविध प्रकारची कौशल्य असणाऱ्या व्यक्तींची व संशोधकांची नियुक्ती यामध्ये करण्यात आलेली असते की जे तज्ज्ञ संशोधक आवश्यकतेप्रमाणे व देशातील सिच्युएशननुसार वेगवेगळ्या प्रकारचा सर्वे कंडक्ट करून डेटा कलेक्शन करणं, डेटा ॲनालाइज करणं व त्या अनुषंगाने इन्फरन्सेस काढून की आवश्यक असणाऱ्या पॉलिसी रेकमेंडेशन्स असतील, सजेशन्स असतील हे सुचवण्याचं कार्य या सर्वेच्या माध्यमातून या संस्था करत असताना आपल्याला दिसून येईल. तर या संस्थेच्या माध्यमातून क्रेडिट रेटिंग असेल, ग्रेडिंग असेल, रिसर्च अँड स्टडीज असतील, वेगवेगळ्या प्रकारचे सर्वे असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फायनान्सिस संबंधित असणाऱ्या थेट कार्यांच्या बरोबरच या संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारचे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचे प्रोजेक्ट देखील त्या ठिकाणी कंडक्ट केले जात आहेत. त्याच्यामध्ये देखील खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन या केअर संस्थेच्या माध्यमातून दिलं जात आहे. आपण जर या संस्थेचे काही महत्त्वाचे CSR प्रोजेक्ट जर आपण पाहिले किंवा त्यांच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज जर पाहिल्या तर या संस्थेला मिळालेल्या प्रॉफिटमधील काही भाग
या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या अंतर्गत मध्यान्ह भोजन योजना म्हणजेच मिड डे मील योजना असेल, चिल्ड्रन वेलफेअर स्कीम्स असतील, त्याचबरोबर स्पॉन्सर्ड हायर एज्युकेशन असेल, स्टुडंटसाठीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप्स असतील, ई लर्निंग क्लासरूम्स असतील, स्टडी सेंटर्स असतील की जे प्रामुख्याने इकॉनॉमिकली आणि सोशली चॅलेंज स्टुडंट जे आहेत की त्यांच्याकरिता राबवले जाणारे हे सेंटर्स असतील, फायनान्शियल लिटरेसी प्रोग्राम असेल, सोशल अँड फायनान्शियल लिटरेसीच्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्टिव्हिटीज कंडक्ट करणे, प्रोग्राम्स कंडक्ट करणे, त्याचबरोबर शाळांच्यासाठी आवश्यक असणारे इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटी डेव्हलप करण्याचा प्रोजेक्ट असेल, त्याचबरोबर ॲडोलसंट गर्ल्स जे आहेत की ज्या निराधार मुली आहेत की त्यांच्याकरिता नोकरीच्या व एम्प्लॉयमेंटची अपॉर्च्युनिटी क्रिएट करणं असेल, त्या अनुषंगाने त्यांना ट्रेनिंग देणं, त्यांना फायनान्स करणं असेल, चाइल्ड हेल्थ केअर सेंटर असेल, ड्रिंकिंग वॉटर असेल, या देशातील समाजासाठी आवश्यक असणाऱ्या विविध प्रकारच्या सेवा सुविधांच्या अनुषंगाने ही संस्था अत्यंत महत्त्वाची भूमिका CSR प्रोजेक्टच्या माध्यमातून देखील पार पाडत असल्याचे आपणास दिसून येईल. तर मित्रांनो, या वेगवेगळ्या घटकांच्यावरून आपणास असे लक्षात येईल की केअर ही एक या देशातील सर्वात मोठी सेकंड लार्जेस्ट क्रेडिट रेटिंग इन्स्टिट्यूट आहे की जी प्रामुख्याने क्रेडिट रेटिंग असेल, क्रेडिट ग्रेडिंग असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन करणं असेल, वेगवेगळ्या प्रकारचे स्टडीज कंडक्ट करणं असेल, सर्वेचे रिपोर्ट त्या ठिकाणी पब्लिश करणं असेल, त्या अनुषंगाने आवश्यक असणारा सर्वे कंडक्ट करणं असेल, यासारख्या बाबीबरोबरच CSR प्रोजेक्टच्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उत्तरदायित्व देखील पार पाडण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून केले जात असल्याचे आपणास दिसून येईल. धन्यवाद.